जीवनामध्ये नवा प्रकाश, नवा उत्साह, नव्या प्रेरणा आणणारा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी युवा संगीतकार आणि गायक स्वरूप भालवणकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये सांगीतिक गप्पा मारण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे. स्वरूपजी, 9:30 बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आणि आपल्याबरोबर ते आपण गिटार साथ घेण्यासाठी म्हणून गणेश नागरे यांना बोलवलेलं आहे, त्यांचंही स्वागत. मला काही प्रश्न विचारायचं की दिवाळी म्हटलं की आपण विचार करतो तो म्हणजे दिवाळी पहाट या कार्यक्रमांचा किंवा असे अनेक गाण्याचे कार्यक्रम असतात आणि खऱ्या अर्थानं याच्या पुढचे 2-4 महिने हे सांगीतिक कार्यक्रम होतच असतात, पण पहिली सुरुवात ही दिवाळीपासून होते. दिवाळीच्या आनंदाची सुरुवात ही संगीतापासून व्हावी यासाठी आपण आज काय पेश कराल? जरूर, जसं आज सर्वप्रथम तर मी संपूर्ण महाराष्ट्राला नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा देतो. आणि जसं आपण आता सांगितलं की अभ्यंग स्नान होतो, सकाळ संगीतमय करण्यासाठी खूप छान असा माहोल झालेला असतो. आणि तसंच एक गाण्याची मी सादर करतो जे एका प्रकारे आपण असं सांगू शकतो विनवणी आहे. गणपती म्हणजे जसं आपण सिद्धिविनायकला लोक मंगळवारी सकाळ सकाळी जातात तो माहोल आहे आणि ती एक विनवणी आहे, शास्त्रीय ढंग आहे गाण्याचा. त्यांनी आपण सुरू करूया या दिवाळीची पहाट समजूया. एक नमुना दाखव ना. जरूर. सारे गम पदनी सानी दप मगरे सा जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन केसरिया किरणों से पावन हुआ ये जल अंबर सुन के मधुर बांसुरी सरगम मगन हुआ है घर आंगन तेरे दरस को व्याकुल है मन तेरे दरस को व्याकुल है अब निद्रा त्यागो भगवन अब निद्रा त्यागो भगवन सता रहा है हर प्राणी को इस जीवन का अविरत घेरा मिटते हैं सारे दुख संकट मुख पे जो आए नाम तिहारा तुझको अर्पण मेरा जीवन अब निद्रा त्यागो भगवन अब निद्रा त्यागो भगवन जय गजानन श्री गजानन जय वा सुंदर सुंदर. मला तर असं वाटतं की आता खरं म्हणजे दिवाळीची रात्र आता झालेली आहे, परंतु दिवाळी पहाटचा अनुभव तुम्ही एका गाण्यामधनं आणि काही सुरांच्या साथीनं पटकन आम्हाला आणून दिलात. मला सांगा की दिवाळीचं एक संगीतकार म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे, काय योगदान आहे? दिवाळी हा माहोल इतका एन्थुझियास्टिक आणि एवढा एनर्जेटिक आणि इतका प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा आहे. जल्लोष आहे, प्रेरणा आहे. आणि आता जे आपण जसं आता बोलत होतो नरक चतुर्दशी आहे, त्यानंतर भाऊबीज आहे, म्हणजे ही जी बॉन्डिंग आहे या बॉन्डिंगचं जाणीव आपल्याला होते. आपण संपूर्ण महाराष्ट्रात ती जाणीव निर्माण होते आणि एका कलाकाराला ते बॉन्डिंग, ते प्रेम, ते फील आणि ते तो माहोलच पाहिजे असतो. पण मग या काळामध्ये नवीन नवीन काहीतरी सुचत असतं आपल्याला, काय वाटतं? निश्चितच सुचत असतं आणि खूप फायदा होतो या सगळ्या. आपली जी भारतीय संस्कृती आहे आणि हे सण आहेत त्याचा खूप फायदा होतो एका कलाकाराला. पण आता तुम्ही बॉलिवूडमध्ये तुम्ही संगीत दिलेलं आहे, मराठी सिनेमामध्ये सुद्धा चित्रपटासाठी संगीत दिले, अशा मोठमोठ्या कलावंतांच्या बरोबर आपली उठबस आहे. मला एक सांगा की या कलावंतांच्या बरोबर काम करत असताना काय आठवणी आहेत आपल्या, आणि त्यांच्या नजरेतनं आपण जर म्हणायचं झालं तर दिवाळी तुम्हाला कशी वर्णन करून सांगता येईल? खूप छान एक्सपिरियन्स मला राहिला आणि मी स्वतःला खूप लकी समजतो की मी पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खान साहेबांचा शागिर्द आहे आणि त्याचबरोबर सध्याचे जे पॉप आयकॉन जे एका दृष्टीने आपण म्हणायला हरकत नाही, अरिजित किंवा प्रीतम किंवा हनी सिंग या सर्वांबरोबर पण माझा संबंध आलाय. शंकर महादेवनजी
बरोबर मी भरपूर कार्यक्रम केले, त्यामुळे जी एक वर्सेटॅलिटी निर्माण झाली आणि प्रत्येक कलाकाराची जी एक कॅरेक्टर आहे आणि जो एक स्वभाव धर्म आहे त्यातनं खूप शिकायला मिळालं. आणि जसं तुम्ही सांगितलं की दिवाळीचा मध्ये हा लिंक करायचं म्हणजे जी रोशनी आहे ती प्रत्येकाच्या कलाकारातली जी एक रोशनी आहे जी एक परमज्योत आहे ती आम्हाला मला कळून चुकली. म्हणजे वेगवेगळ्या कलावंतांमध्ये असलेलं हे जे कलेच्या बद्दलचं ही जी सृजनता आहे ही सृजनता तुम्हाला दिसली आणि त्यातून संगीत आणखीन बहरत गेलं असं तुम्ही म्हणाल. बरोबर. पण तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही एक शास्त्रोक्त चिजेला आधारित असलं गाणं म्हटलेलं. पण आताची जर आपण परंपरा पाहिली तर नवीन पिढीला शास्त्रीय गाणं ऐकण्याकडे कल थोडासा कमी होताना आपल्याला दिसतो आणि त्यांना जरा आधुनिक पॉप वगैरे अशा पद्धतीचं गाणं ऐकायला आवडतं. पण आपण दिवाळीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपला डोळ्यासमोर पहिल्यांदा शास्त्रीय हाच भाग येतो. मग शास्त्रीय गाणं किंवा शास्त्रोक्त गाणं आणि आत्ताचं हे पॉप संगीत याचा मिलाफ कसा काय करू शकाल तुम्ही? निश्चित गाण्याद्वारे तर मी करतोच, पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जसं काळ बदलत गेला तसं सगळं ऑडिओ व्हिज्युअल होत गेलं. पूर्वी असं म्हणत आपण असं म्हणायचो की हे गाणं बालगंधर्वजींचं आहे किंवा हे गाणं दीनानाथ मंगेशकरांचं आहे. मग लोकच म्हणायला लागले हे गाणं रफी साहेबांचं आहे, के एल सैगलचं आहे. हळूहळू लोक बोलायला लागले राजेश खन्ना का गाणं आहे. मग म्हणायला लागले अमिताभ बच्चन का गाणं आहे. आता तर असं झालंय की हिरोज गायला लागलेत. सलमान खानने गाया हुआ सलमान खान का गाणं आहे किंवा रितेश देशमुखने गाया. तर काळाप्रमाणे आम्हालाही बदलावं लागलं. तर तसाच एक बदल मी तुम्हाला गाण्याद्वारे मी पेश करतो. आपण सर्वप्रथम तर आज तुम्ही सांगितलंच तसं कर्ज माफी झालेली आहे शेतकऱ्यांची, तर ही दिवाळी खऱ्या अर्थाने सुहानी दिवाळी आहे आणि जादू झाल्यासारखीच आहे, मिरॅकल आहे. तर आपण दिवाळीच्या गाण्यांनी हा नवीन माहोल सुरू करूया. जरूर जरूर. दीपावली दीपावली मनाए सुहानी, दीपावली मनाए सुहानी, मेरे बाबा के ओ मेरे साई के, ओ मेरे साई के हाथों में जादू का पानी. दीपावली दीपावली एक माझं गाणं आहे. तुला हे तुला हे तुला लागली कोणाची हिचकी, हो तुला लागली कोणाची हिचकी. कौन है वो तेरा पिया धड़के क्यों तेरा जिया, कौन है वो तेरा पिया अरे धड़के क्यों तेरा जिया. तुला लागली कोणाची हिचकी, हो मला महाराष्ट्राला लागली दीपावलीची हिचकी. सुरेख सुरेख तुम्ही नव्या जुन्याचा खूप छान संगम इथे काही अल्पावधीमध्ये म्हणजे तुम्ही करून दाखवलात. आज आपण मुद्दामून इथे आलात आणि खूप छान सांगीतिक प्रवास उलगडून दाखवलात आणि संध्याकाळ आमची आणखीन रममाण केलीत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.